मी श्रेया ऍक्च्युअली इथे येऊन सेशन घेते. तुम्हाला डॉक्टर महेश तुम्हाला विचारायचंय की आउट ऑफ सो मेनी प्रोफेशनल्स जे तुम्हाला अप्रोच होत असते, तुम्हाला असं का वाटतं की शी विल बी अ गुड गाईड, किंवा लोकांनी तिच्याबरोबर सेशन करणं किंवा कपल्सनी तिच्याबरोबर सेशन करणं हे चांगला एक्सपिरियन्स असू शकतो? काय आहे, मला खरं सांगायचं तर पहिली गोष्ट ज्यावेळेला आपण भेटलो, ओळख झाली, त्यावेळेला द पॅशन विच यू हॅड फॉर दिस थिंग वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. की एनीबडी हु इज सो पॅशनेट अबाउट एनिथिंग, म्हणजे दुसरा माणूस काय बाबा एक कुक असेल तो पॅशनेट असेल, डॉक्टर असेल तो त्याच्या सब्जेक्टबद्दल पॅशन असेल, त्याचा आउटकम चांगलाच होतो. आणि मला असं वाटतं द पॅशन विच यू हॅव इन यू, की बाबा ही गोष्ट तुला बेसिकली यू लाईक द होल प्रोसेस ऑफ प्रेग्नन्सी, द होल प्रोसेस ऑफ डिलिव्हरी, द होल प्रोसेस ऑफ मदरहूड, त्या पॅशनमुळे आणि ज्या पद्धतीने तू ते डिझाईन केलेलं आहेस त्याच्यातून जो आउटकम येतो आणि त्याच्या पुढची गोष्ट मला जो फीडबॅक मिळतो, कारण मी किती चांगलं म्हटलं, तू किती मला असं तुझं पटलं म्हटलं, पण अल्टिमेटली ज्या वेळेला पेशंट फीडबॅक देतो, आणि पेशंट युजली फीडबॅक कधी वाईट देत नाही, पेशंट नेहमी खरंच बोलत असतो. म्हणून मी माझ्या पेशंटला प्रत्येकाला सांगतो की तुम्ही अटेंड मी सांगतो म्हणून करू नका, मी सांगतो म्हणून करा आणि मला फीडबॅक द्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटला तर सांगा. आणि 99 नाही, मला आतापर्यंत 100% पेशंट्सनी अतिशय चांगला फीडबॅक दिलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की ज्या हेतूने आपण हे चालू करायचं ठरवलं होतं तो हेतू नक्की त्याच्यातून साध्य होतो. आणि याच्यात पेशंटलाही आणि आम्हालाही का फायदा होतो, कारण ती लेबरची प्रोसेस जी आहे ती जी इतकी सोपी होऊन जाते पेशंटसाठी आणि आमच्यासाठी, आणि त्याच्यातून आउटकम चांगला झाला तर सगळ्यांनाच आनंद होतो असं मला वाटतं. मग हे सगळं फर्स्ट टाइमवरनीच करावं ना ऍक्च्युअली, सेकंड टाइमवरनी का करावं? मग कारण फर्स्ट टाइमवरनी सेकंड टाइमवरनी का करावं, कारण फर्स्ट टाइमवरनी हे कधी एक्सपिरियन्स केलं नसेल, गोइंग थ्रू द होल प्रोसेस ऑफ जॉय अँड द वर्कशॉप, म्हणून फर्स्ट टाइमवरनी तर करावंच आणि सेकंड टाइमवरनी सुद्धा करावं, कारण त्यांना काही नाही म्हणत तरी एक्सपिरियन्स असतो, म्हणून दे कॅन रिफाईन देअर एक्सपिरियन्स. खूप नवीन गोष्टी अशा असतात, आज झाले काय सायन्स एवढं बदलते, आजचं उद्या वेगळं आहे, पण करून त्यांना माझा फायदा, माझा अनुभव असा आहे की त्यांना फायदाच होतो. म्हणजे सेकंड टायमर्स सुद्धा जे येतात, फर्स्ट टायमरचा प्रश्नच नाही, त्यांना माहितीच नसतं, पण सेकंड टायमर्सला सुद्धा ज्यांनी हे केलेलं नाही आहे अटेम्प्ट, त्यांना इतक्या मिसकन्सेप्शन्स असतात की पहिल्या वेळेला काही बाबा त्यांच्याकडून राहिलं असेल किंवा माहीत नव्हतं गोष्टी, पण नुकसान फायदा होतोच त्यांचा, म्हणजे फर्स्ट असो सेकंड असो त्याचा फायदा होतोच, प्रश्नच नाही. म्हणजे तुम्ही प्रेग्नंट असाल तर या आणि आपण सगळेजण एकत्र भेटून काही नवीन गोष्टी शिकूयात. थँक्यू.